बँकेत जास्तीत जास्त किती पैसे ठेवू शकता याविषयी नवीन नियमावली जाहीर झाली. आयकर विभागाचा नवा नियम. एका वर्षात आपण बँकेमध्ये जास्तीत जास्त किती रुपयांची FD करू शकतो की ज्यामुळे आपण आयकर विभागाच्या रडारवर येणार नाही, आयकर विभागाची नोटीस आपल्याला येणार नाही, या नोटीसमुळे होणारी कारवाई आपल्यावर होणार नाही, ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय. आयकर विभागाने भरपूर नियमांमध्ये बदल केलाय. आयकर विभागाची करडी नजर प्रत्येकाच्या बँक खात्यावर आता आहे. मागील 8 वर्षांचे व्यवहार देखील तपासले जात आहेत, ज्या माध्यमातून नोटीस यायला देखील सुरुवात झालेली आहे. पण हे सर्व नियम सामान्य माणसाच्या फायद्यासाठीच आहेत. व्हिडिओमध्ये आपण बँक व्यवहारांच्या संदर्भात 2-3 नियमांविषयी माहिती घेणार आहोत. यातील एक नियम असाही आहे की ज्याने कोणी जर FD केलेली असेल, कुठल्याही बँकेमध्ये पैसे ठेवलेले असतील, पोस्टात पैसे ठेवलेले असतील, तर त्यांचं होणारं नुकसान देखील टाळू शकतो हा नियम. तुम्ही कोणत्याही FD वर जर व्याज मिळवत असाल, पण एक असा अर्ज आहे जो फक्त बँकेत जाऊन द्यायचा आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हजारोंचा काय लाखोंचा फायदा होणार आहे. तुमच्या बँकेत ठेवलेलं व्याज, तुमच्या बँकेत ठेवलेल्या रकमेवर होणारं व्याज देखील तुम्हाला वाढून मिळू शकतं, असे फॉर्म आयकर विभागांमार्फत याची माहिती नियमांमध्ये देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की बँक व्यवहारांसाठीची नवीन मर्यादा काय आहे, FD ची मर्यादा काय आहे, TDS हा प्रकार काय असतो, कारण की काय आहे FD किंवा फिक्स डिपॉझिट किंवा बँकेमध्ये पैसे ठेवणं, बँकेमध्ये मुदत ठेव करणं, त्यामार्फत व्याज मिळवणं हे भारतात फार कॉमन आहे. असं भारतातला कुठलाही व्यक्ती नसेल किंवा भारतातल्या असं कुठलीही फॅमिली नसेल, कुठलंही कुटुंब नसेल की ज्यामध्ये एका तरी व्यक्तीने FD केली नसेल. भारतामध्ये आज मितीला इन्कम टॅक्सचं किंवा आयकर विभागाचं नॉलेज लोकांकडे कमी आहे, पण FD ही प्रत्येकजण करतो. त्यातल्या त्यात जे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम किंवा ज्येष्ठ नागरिक बचत योजना, जे पोस्ट ऑफिसची योजना आहे, किंवा जे जुने लोक आहे ज्यांचं वय 60 पेक्षा अधिक आहे, ती लोकं आपल्या आयुष्यभराची कमी बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट म्हणून गुंतवतात, पण त्यांना हे नियम माहिती नसतात, त्यामुळे बऱ्याच वेळा इन्कम टॅक्सची नोटीस येते. आणि एक असाही नियम याच्यात आहे की त्या माध्यमातून त्यांना 10% फायदा देखील होणार आहे. जेवढं व्याज ते आज मितीला ते FD मार्फत मिळवत आहे, त्याच्यात 10% वाढ देखील त्यांना मिळू शकते, हे नियम माहिती असतील तर. तर सुरू करूयात हा व्हिडिओ, पण तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. बँक FD विषयीचे 4 नियम जे आयकर विभागाकडून लागू करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये FD ची जास्तीत जास्त किती मर्यादा वर्षभरासाठी आहे. त्यानंतर 10% जो TDS कट केला जातो, म्हणजे तुमचं जे काही व्याज मिळतं त्या व्याजामधून जे 10% दरवेळेस कट होतात, जे तुम्हाला समजत देखील नाही, ते कसे बंद करायचे. FD वर जे व्याज मिळतं त्याच्यामध्ये 10% कशी वाढ करायची, त्यासाठी काय प्रक्रिया आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या एखाद्या बँकेत असणारी FD त्याच्यामधून नक्कीच 10% तुम्ही जास्त पैसे मिळू शकता. आता पहिला नियम जो जाणून घेऊ तो काय आहे की जास्तीत जास्त एका वर्षात किती रुपयांची FD आपण बँकेमध्ये करू शकतो. आता याच्यासाठीचा नियम मी सगळ्यात आधी सांगून टाकतो, तो आहे 10 लाखाचा. ही जी माहिती आहे मी स्वतः सांगत नाही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं एक ब्राउचर आहे, जी माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये क्लिअरली लिहिलं आहे की एका वर्षात जर 10 लाख रुपयाची जर FD तुम्ही केली तर तुम्हाला नोटीस किंवा एक त्या ठिकाणी पत्र आयकर विभागाचं येऊ शकतं. आता मग तुम्ही म्हणाल की आम्ही 10 लाखाच्यावर मग काही FD करायचीच नाही का, तर तसं नाही. तुमच्याकडे जर उत्तर उपलब्ध असेल, तुमच्याकडनं हे पैसे कुठून आले हे जर तुमच्याकडे उपलब्ध असेल, तर तुम्हाला बिलकुलही घाबरून जायची गरज नाही. फक्त याच्यात एक गंमत कशी होती ती पाहून घ्या. 10 लाखाची FD केली, उदाहरणार्थ 7% तुम्हाला जर इंटरेस्ट रेट मिळाला आधी, मग साधारणपणे एका वर्षामध्ये जवळपास तुमचे असं गृहित धरा 71,859 रुपये जवळपास तुमचा इंटरेस्ट किंवा व्याज तुम्हाला वर्षभरात मिळतं. आता मग आयकर विभागाचा नियम फार इथे कसा आहे लक्षात घ्या. ते काय करतात, TDS कापतात. TDS म्हणजे टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स. जो TDS आहे तो 10% कट होतो 7,185 रुपये. आता TDSचा नियम काय सांगतो की बँकेला आयकर विभागाने सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची जर FD असेल आणि त्या FD वर जर एका वर्षभरात 40,000च्या वरती जर व्याज गेलं, तर त्या व्याजाच्या रकमेचा 10% रक्कम ही बाजूला काढा आणि इन्कम टॅक्स विभागाकडे जमा करा. आणि ते जर सिनियर सिटीजन असेल तर एका वर्षामध्ये 50,000च्या वरती जर व्याजाच्या मार्फत जर रक्कम मिळाली तर त्याच्यावर 10% कट करा, आमच्याकडे जमा करा. मग आता ही रक्कम मागं मिळवण्यासाठी छोटासा फॉर्म त्या ठिकाणी भरायचा असतो, ज्याला इन्कम टॅक्स रिटर्न ITR म्हणतात. आता ITR भरणं हा वेगळाच विषय आहे. आता जी लोक जॉब करत आहेत त्यांना माहीत आहे ITR हा काय विषय आहे, पण जे सिनियर सिटीजन आहे, जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांनी पोस्टाच्या माध्यमातून सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम किंवा इतरही कुठल्या योजनेमध्ये त्यांची जी पूर्ण आयुष्यभराची रक्कम आहे, समजा 20 लाख 30 लाख 40 लाख असे गुंतून ठेवले आहेत, आणि त्यांच्यावर आता 30 लाख रुपये जरी म्हटलं आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमनुसार महिन्याला जवळपास 20,500 रुपये येतात,
म्हणजे वर्षाला जवळपास ते 2.5 ते 3 लाख रुपये जवळपास त्यांना व्याज येतं आणि 10% हे त्यांचे कट होत राहतात, पण त्यांना समजत नाही. एक फॉर्म भरायचा आहे, तो कुठला फॉर्म आहे, आयकर विभागाचा नियम काय सांगतो, आता मग त्या नियमाकडे आपण वळूयात की कोणता असा नियम आहे की ज्यामुळे 10% जास्त व्याज तुम्हाला मिळेल. आता काय आहे, आता बँकेच्या आयकर विभागाच्या नियमानुसार जर तुमचा व्याजातून मिळवलेली जी मिळकत आहे ती जर वर्षाला 40,000 वरती गेली तर 10% TDS हा कट होतोच. पण जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर आणि 50,000 वर जर रक्कम गेली तर TDS कट होतो. पण त्यासाठी एक सोपा उपाय आहे, आयकर विभाग असं म्हणतो की 15H जो काय सिनियर सिटीजन जर असाल, 60 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय असेल आणि FD केलेली असेल, तर तुम्ही 15H हा जो काय फॉर्म आहे जो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हा याची लिंक देखील मी देईल, तो डाउनलोड करायचा आहे किंवा कुठल्याही बँकेत ज्या बँकेत तुमचं खातं आहे तिथे जायचं आहे, त्यांच्याकडून 15H हा फॉर्म मागायचा आहे. 15H हा फॉर्म त्यांच्याकडून मागून घ्यायचा आहे आणि तो भरून त्यांना म्हणायचं आहे की आमच्या FD जोडून द्या. हा फॉर्म एकदा भरला की दर वर्षाला तुमचे ते 10% जे काही व्याजामधनं जी रक्कम कट होते ती तात्काळ बंद होते. जर तुम्ही सिनियर सिटीजन नसाल, तुमचं वय 60 कमी असेल, तर तुम्ही 15G हा फॉर्म बँकेमध्ये जाऊन विचारणा करायची आहे, तो फॉर्म भरून देऊन तुमच्या FD जोडायचा आहे. आता हा फॉर्म कधी भरायचा, शक्यतो हा आर्थिक वर्ष ज्यावेळेस चालू होतं, उदाहरणार्थ 1 एप्रिलला आपलं आर्थिक वर्ष चालू होतं, आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर हा फॉर्म लगेच भरायचा असतो. आता तुम्ही म्हणाला आम्ही विसरलो आहोत, आता उदाहरणार्थ आता मे चालू आहे किंवा अजून 1-2 महिने मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं काहीतरी चालू आहे, एखाद्याला वाटलं डिसेंबरमध्ये भरायचं तर तुम्ही भरू शकता, कारण की आयकर विभागाकडे TDS तुमचा दर 3 महिन्याचा कट होऊन जात असतो. कदाचित मागचे इंटरेस्ट गेलेले असतील, TDS गेलेले असतील, पण पुढचे TDS जाणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल, 3 लाखाच्या आत जर तुमची व्याजाची जी काय मिळकत जर होत असेल तर तुम्ही 15H भरू शकता, आणि सिनियर सिटीजन नसाल आणि 2.5 लाखाच्या आत तुमची जर व्याजाची मिळकत भरत असेल तर तुम्ही 15G भरू शकता. 15G 15H सिनियर सिटीजनसाठी, 15G रेग्युलर म्हणजे जे सिनियर सिटीजन नाही अशा नागरिकांसाठी. तर FD हे दोन फॉर्म तुम्ही बँकेत जाऊन तात्काळ जर भरले तर 10% कट होणारा TDS हा तुमचा वाचणार आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही भरपूर बँकांमध्ये FD केलेली असेल, तुम्ही एखाद्या बँकेत स्टेट बँक, ICICI, पोस्ट ऑफिस, HDFC अशा बँकेत केलेली असेल, तर तुम्ही प्रत्येक बँकेमध्ये जाऊन हे फॉर्म भरून टाकायचे आहेत, कारण की जितक्या प्रत्येक बँकेमध्ये तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुमच्या बँकेला समजणार आहे की तुम्ही हे टॅक्स कट करण्यासाठी पात्र आहात. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही या फॉर्मच्या माध्यमातून त्या ठिकाणी 10% तुमच्या इंटरेस्टची जी काय सूट आहे ते मिळू शकता, टॅक्स वाचवू शकता, कारण की ITR भरणं प्रत्येकाला शक्य नाही आहे. त्यामुळे हा 15G नॉन सिनियर सिटीजन आणि 15H सिनियर सिटीजनसाठी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भरायचं आहे. तर हीच माहिती होती बँक अकाउंटच्या संदर्भात, ही होती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळव. चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.